या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 3G लँडमार्क, 2BHK अँड 3BHK स्पेशियस फ्लॅटसाठी कार्मेल शाळेजवळ नियोजित चिकलोली स्टेशनजवळ अंबरनाथ पूर्व. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे इन अटेन्शन किंवा एकाग्रतेची कमी. एकाग्रतेची कमी म्हणजे काय? मुलं जेव्हा एखादं काम करत असतात किंवा अभ्यास करत असतात किंवा आईवडिलांनी त्यांना छोटंसं काम सांगितलं असेल तेव्हा ही मुलं काम सुरू तर करतात पण पटकन डिस्ट्रॅक्ट होतात, म्हणजे 10 इतर गोष्टी त्यांना दिसतात आणि दिलेलं काम मात्र अर्धवट राहून जातं. आज आपण चर्चा करणार आहोत ADHD म्हणजेच अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर या आजाराबद्दल. गेल्या काही दिवसांपूर्वी आमच्याकडे एक पालक आले होते त्यांच्या 7-8 वर्षाच्या मुलाला घेऊन. त्यांची तक्रार अशी होती की हा मुलगा अतिशय मस्ती करतो, एका ठिकाणी अजिबात बसत नाही आणि अभ्यास करायला तर अजिबात मागत नाही. माझ्या केबिनमध्ये आल्या आल्या त्यांनी अनेक वस्तूंना हात लावला, अनेक मौल्यवान वस्तू खालती पाडून टाकल्या आणि त्याच्याशी बोलायचा मी प्रयत्न केला तर तो मुलगा त्याच्या खेळामध्ये बिझी होता. थोड्या वेळानंतर त्यांनी मला उत्तरं दिली, ओ दिली आणि त्याला प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिली, पण मध्ये मध्ये तो डिस्ट्रॅक्ट होत होता. काहीतरी नवीन दिसलं तर त्या विषयाबद्दल बोलायला लागला, एका ठिकाणी अजिबात बसत नव्हता. त्याच्या आईवडिलांना विचारल्यानंतर असं लक्षात आलं की घरी देखील तो हेच करतो, एका ठिकाणी स्थिर बसत नाही, पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरत असतो. आणि शाळेतनं सुद्धा अशीच तक्रार येते की अनेक वेळा तो जागेवरनं उठतो, टॉयलेटला जातो, कधी शार्पन करायला पेन्सिल शार्पन करायला जातो, मध्येच मुलांची खोड काढतो, असे अनेक प्रकार तो शाळेमध्ये देखील करत असतो. ह्या सगळ्या कॉन्स्टेलेशन ऑफ सिम्टम्सला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर असं म्हटलं जातं. तर काय असतं हे ADHD? ADHD हा जो प्रकार आहे याच्यात 3 मुख्य घटक असतात. एक म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी. म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलपणा आणि इम्पल्सिव्हिटी म्हणजे अविचारीपणा किंवा आवेग. आणि तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे इन अटेन्शन, म्हणजे एकाग्रता कमी असणं. ADHD हा जो प्रॉब्लेम आहे हा साधारण 5-8% मुलांमध्ये दिसून येतो. मोठं होईपर्यंत त्याचा जो हायपर ॲक्टिव्हिटीचा जो भाग आहे म्हणजे अतिचंचलपणा जो दिसतो तो हळूहळू वयाप्रमाणे कमी होतो, पण एकाग्रतेची कमी मात्र अगदी मोठे होईपर्यंत राहू शकते. साधारण 60% लोकांमध्ये हा प्रॉब्लेम अगदी अडल्टहूडपर्यंत म्हणजे अगदी मोठे होईपर्यंत सुद्धा हा प्रॉब्लेम 60% लोकांमध्ये टिकून राहतो आणि काही लोकांमध्ये रिकव्हरी दिसते. तर काय असतात याची मुख्य लक्षणं? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे हायपर ॲक्टिव्हिटी. हायपर ॲक्टिव्हिटीचा अर्थ काय होतो की ही मुलं एका ठिकाणी, मी म्हटलं तसं, स्थिर बसू शकत नाहीत. एका ठिकाणी स्थिर बसले तरी ते फिजिट करतात. फिजिट म्हणजे काही ना काहीतरी चुळबुळ करतात, म्हणजे हातात काहीतरी असेल तर त्याचे खेळत बसतील किंवा क्लासला डिस्टर्ब करतील, खोड्या काढतील कोणाच्या तरी, समोरच्या मुलाला पेन्सिल टोचतील, अशा अनेक काहीतरी अशा प्रकारे चुळबुळ त्यांची चालू असते. किंवा ते एका ठिकाणी बसलेच नाही तर घरभर फिरत राहतात, शाळेत फिरत असतात, त्यांच्या अंगात एवढी एनर्जी असते असं वाटतं की त्यांच्या पायांना चाकं लावली आहेत किंवा भिंगरी लावली आणि अशी ते फिरत असतात. पटकन डिस्ट्रॅक्ट होतात, म्हणजे इझी डिस्ट्रॅक्टेबिलिटी, म्हणजे आजूबाजूला काही दिसलं तर त्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष पटकन जातं आणि हातातलं काम मात्र अर्धवट राहून जातं. क्लासमध्ये इतर मुलांना डिस्टर्ब करणं म्हणजे खोड्या काढणं, किंवा घरात लहान भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांच्या स्वतःहून खोड्या काढणं, थोडीशी चिडचिड करणं, ही सगळी हायपर ॲक्टिव्हिटीची लक्षणं आहेत. त्याचबरोबर जास्त बोलणं म्हणजे ओव्हर टॉकेटिव्ह असणं, म्हणजे बडबड बडबड त्यांची दिवसभर चालू असते आणि बऱ्याचदा ही मुलं थकतच नाहीत असं आई वडील सांगतात. क्लासेसला गेले, खेळण्याच्या क्लासला गेले, खेळून आले तरीही मुलं भरपूर एनर्जेटिक असतात, त्यांच्यात भरपूर एनर्जी असते अगदी दिवसाच्या शेवटपर्यंत, त्यांना झोपही पटकन येत नाही. तर अशा पद्धतीने ही हायपर ॲक्टिव्हिटीची लक्षणं आहेत. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय की विचार न करता ही मुलं कृती करतात. उदाहरणार्थ समजा टीचरनी सांगितलं असेल वर्गामध्ये की शांतपणे बसून राहा, मी एक एक करून तुम्हाला पुढे बोलवीन आणि ही वस्तू हातात देईन, तर त्याच्या आधीच ती मुलं पुढे येऊन ती वस्तू घ्यायला हजर असतात. म्हणजे त्यांना पेशन्स नसतो. लाईनीमध्ये उभं राहायला सांगितलं की त्यांना लाईनमध्ये उभं राहायची इच्छा नसते, त्यांना पहिल्यांदाच आपला नंबर यावा असं वाटतं.
वर्गामध्ये शिक्षकांनी पूर्ण प्रश्न विचारण्याच्या आधीच ही मुलं हातवरती करून किंवा हातवरती न करताच उत्तर बोलून टाकतात. दोन मोठी माणसं बोलत असतील तर त्यांच्या मध्ये मध्ये बोलतात. समोरचा माणूस जे सांगतोय तो पूर्ण ऐकण्याच्या आधीच पुढचं वाक्य त्यांचं तयार असतं. ह्या गोष्टीमुळे अनेक चुका त्यांच्या हातनं होतात. सिली मिस्टेक्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे न व्यवस्थित न बघितल्यामुळे ज्या चुका होतात अशा या मुलांच्या पेपर्समध्ये अनेकदा आढळून येतात. एक एक्झाम्पल देते, उदाहरण देते. कालच आमच्याकडे एक जे पेरेंट आले होते त्यांची मुलगी साधारण एक 12 वर्षाची होती, पण तिलासुद्धा हा ADHDचा प्रॉब्लेम होता. तर आईने तिला दूध गरम करायला सांगितलं होतं. तर ती मुलगी आईच्या देखरेखीखालीच दूध गरम करत होती आणि आईने सांगितलं होतं गॅस बारीक करून ठेव. पण ह्या मुलीने पूर्ण वाक्य काही ऐकलं नाही, गॅस लावून ठेव आणि दूध गरम कर, आणि तिने गॅस मोठा केला आणि ते दूध उतू गेलं. अशा पद्धतीने अनेक छोट्या छोट्या चुका घरच्या कामांमध्ये किंवा शालेय कामांमध्ये या मुलांच्या हातनं होत असतात. ह्याला इम्पल्सिव्हिटी असंही म्हणतात. पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे इन अटेन्शन किंवा एकाग्रतेची कमी. एकाग्रतेची कमी म्हणजे काय? मुलं जेव्हा एखादं काम करत असतात किंवा अभ्यास करत असतात किंवा आईवडिलांनी त्यांना छोटंसं काम सांगितलं असेल, तेव्हा ही मुलं काम सुरू तर करतात पण पटकन डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे 10 इतर गोष्टी त्यांना दिसतात आणि दिलेलं काम मात्र अर्धवट राहून जातं. बरं, ते अर्धवट राहिलेलं काम पूर्ण देखील होत नाही, त्यामुळे अशी अनेक कामं त्यांची व्यवस्थितपणे पार पडत नाहीत. इनअटेन्शन किंवा एकाग्रतेच्या कमीमुळे काय होतं की मुलं त्यांच्या खेळात जेव्हा असतात तेव्हा आपण जर त्यांना हाक जरी मारली तरी ते पटकन लक्ष देत नाहीत. तर असं वाटतं की आम्ही जे सांगतोय ते तो ऐकतच नाही आहे किंवा हा मुलगा लक्षच देत नाही, हा मुलगा मुद्दामूनच असं करतोय, अशी तक्रार घेऊन बरेच पालक येतात. पण खरं तर ही मुलं लक्ष देत नसतात, म्हणजे त्यांचं लक्षच नसतं. कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळे सस्टेंड अटेन्शन राहत नाही, म्हणजे जास्त काळासाठी त्यांचं लक्ष राहू शकत नाही. म्हणून एखादी कादंबरी वाचत असतील, नॉवेल वाचत असतील, तरी ते एखादं पान वाचून सोडून देतील. किंवा अभ्यास जरी सुरू केला तरी सुरुवातीचा भाग वाचून शेवटचा भाग मात्र तसाच राहतो, कारण त्यांना 15 ते 20 मिनिटं त्यांचं अटेन्शन स्पॅन असतं आणि त्याच्यानंतर त्यांना कंटाळा येतो किंवा त्यांना ते अटेन्शन टिकवता येत नाही. म्हणून असं वाटतं की मुलं अभ्यासच करत नाहीत किंवा पूर्ण करत नाहीत. तर अशा पद्धतीने एकाग्रता असणं खूप गरजेचं आहे जर एखादं काम संपूर्ण पद्धतीने व्यवस्थित कंप्लीट करायचं असेल. आता उदाहरणार्थ एखाद्या मुलाला जर कपाट आवरायला सांगितलं असेल तर ते कपाटही अव्यवस्थितपणे तो आवरून देतो, असा ADHDचा मुलगा, अशी तक्रार बरेच पालक सांगतात. ही मुलं ऑर्गनाइज्ड नसतात, म्हणजे व्यवस्थित पद्धतीने ह्या गोष्टी केल्या जात नाहीत. म्हणजे कपाट आवरताना सुद्धा घड्या घालणं, मग ते व्यवस्थितपणे आत ठेवणं, मग कपाट बंद करणं, अशा ज्या स्टेप बाय स्टेप गोष्टी आहेत ह्या त्या व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे सुरू तर उत्साहाने करत असतील पण नंतर ते काम संपत नाही. त्याचबरोबर डिसऑर्गनायझेशन म्हणजे ऑर्गनायझेशन नसणं हे अजून कुठल्या गोष्टींमध्ये दिसतं? स्वतःच्या सामानाला व्यवस्थित ठेवत नाहीत, जागेवर ठेवत नाहीत. बॅगेमध्ये सामान कोंबून ठेवलेलं असतं, पुस्तकं फाटलेली असतात बऱ्याच वेळा, किंवा आल्या आल्या वस्तू इकडे तिकडे ठेवून देतात, मग त्यांना आयत्या वेळेस काहीही सापडत नाही. बऱ्याचदा यांची अजून एक तक्रार असते की वस्तू विसरून येतात. म्हणजे शाळेमध्ये छत्री घेऊन गेला, कंपॉस घेऊन गेला, नवीन पेन्सिल नेली किंवा हातामध्ये मोबाईल होता तो कुठे ठेवला ते लक्षातच येत नाही, कारण त्यावेळेस त्यांचं लक्ष नसतं. तर मिसप्लेस करणं किंवा वस्तू हरवणं हा पण एक मोठा प्रॉब्लेम असतो. वस्तू कुठे ठेवल्यात हे त्यांना आठवत नाही. वाचलेल्या गोष्टी 100% डोक्यामध्ये रजिस्टरच होत नाहीत, त्यामुळे त्यांची मेमरी कमी आहे असं त्यांना वाटायला लागतं. पण ॲक्च्युली त्यांनी 100% तो जो भाग त्यांनी वाचलेला असतो तो पूर्णपणे व्यवस्थित फोकसनी वाचलेला नसतो, त्यामुळे त्यांना ती गोष्ट लक्षात येत नाही. तर अशा पद्धतीने अटेन्शन कमी असल्याने अनेक प्रॉब्लेम्स येतात. ADHDचेही काही लक्षणं आहेत. यापैकी साधारण 6 लक्षणं हायपर ॲक्टिव्हिटी इम्पल्सिव्हिटीच्या गटात आणि 6 लक्षणं अटेन्शन डेफिसिट म्हणजे इनअटेन्शनच्या गटात असणं गरजेचं असतं 6 महिन्यासाठी. आणि साधारण 12 वर्षाच्या आतल्या मुलांमध्ये हा प्रॉब्लेम आपण डायग्नोस करतो, तर त्याला आपण ADHD म्हणतो. 17 वर्षाच्या पुढील मुलांमध्ये मात्र 5 घटक जरी ह्यामधले असतील तर आपण त्याला ADHD म्हणू शकतो. तर ADHDमध्ये अजून काही प्रॉब्लेम्स दिसून येतात, जसे ही मुलं अँक्शियस होतात किंवा त्यांना खूप चिंता वाटू शकते. कारण मी म्हटलं तसं टाईम मॅनेजमेंट झालेली नसते, वेळेवर वस्तू वेळेवर अभ्यास झालेला नसतो, वेळेवर कामं कम्प्लीट झालेली नसतात, अव्यवस्थितपणा असतो, त्यामुळे बऱ्याच वेळा या लोकांना अँझायटी किंवा चिंता विकारसुद्धा निर्माण होतो. चिंता वाटते, छोट्या छोट्या कामांची चिंता वाटते, परीक्षेची काळजी वाटत राहते, सतत टेन्शन वाटत राहतं. त्याचबरोबर कधीकधी निराशाही वाटते, ज्याला आपण
भावनात्मक समस्या किंवा इमोशनल प्रॉब्लेम्स असं म्हणतो हे या मुलांमध्ये बऱ्याचदा दिसून येतात. कारण शाळेमध्ये सुद्धा मी म्हटलं तसं खोड्या काढणं किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे एखाद्या मुलाला ADHD असेल तर त्याला कधीकधी सारखं त्याचं नाव घेतलं जातं की हा कानफाट्या आहे असं म्हटलं जातं. म्हणजे तो प्रत्येक वेळा तोच चूक करतो असं सगळ्यांना वाटू लागतं हळूहळू. आणि त्यामुळे ह्या मुलांमध्ये इमोशनल प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. जसं स्वतःचं कॉन्फिडन्स कमी होणं किंवा स्वतःची सेल्फ एस्टीम कमी होणं असं ह्या मुलांमध्ये जाणवतं. कधीकधी खूप जास्त निराशही यांना वाटू शकतं. मूड चेंजेससुद्धा या मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात. ऑपोजिशनल डिफायंट डिसऑर्डर म्हणजे डिफायंट बिहेवियर, म्हणजे आई वडील जे सांगतात त्याच्या विरुद्ध वागणं, हे सुद्धा हळूहळू या मुलांमध्ये निर्माण व्हायला लागतं. मी म्हटलं तसं अनेकदा बरेच जण ह्यांच्या चुका दाखवत असतात आणि ह्या मुलांना सारखी चूक दाखवल्यानंतर ही गोष्ट स्वीकार होत नाही की मीच चुकतोय. आणि हे जास्त ही मुलं जास्त सेन्सिटिव्हही असतात, म्हणजे जास्त संवेदनशीलही असतात आणि त्यांना पटकन वाईट वाटू शकतं. आणि वाईट वाटून कधीकधी ही मुलं उलट उत्तरंसुद्धा द्यायला लागतात. तर असे अनेक प्रॉब्लेम्स ह्या मुलांमध्ये दिसून येतात. हा ADHD हा जो प्रकार आहे हा जर आपण वेळेवर ह्याची ट्रीटमेंट केली नाही तर मात्र काय होतं की काही वर्षांनंतर मी म्हटलं तसं जरी चंचलपणा अतिचंचलपणा कमी झाला तरी एकाग्रतेची कमी ही तशीच राहते. त्याच्यामुळे करिअरमध्ये प्रॉब्लेम्स येणं दिसून येतं. त्यांना हवं ते करिअर अचीव करायचं असेल तर त्या पद्धतीने ते फोकस्ड राहत नाहीत आणि त्याच्यामुळे ते करिअरमध्ये तेवढे त्यांचे करिअरची इच्छा जी असते ती पूर्ण कधीकधी होत नाही, ते मागे पडतात इतर मुलांपेक्षा असं दिसून येतं. त्याचबरोबर चुकीच्या लोकांच्या कंपनीमध्ये जाणं, वाईट संगत लागणं हा सुद्धा एक प्रॉब्लेम या मुलांमध्ये दिसून येऊ शकतो. नशेचे आजार, नशेचे विकारही या मुलांमध्ये सहज जडू शकतात या मुलांना. कारण की ही मुलं मी म्हटलं तसं इम्पल्सिव्ह असतात, म्हणजे थोडी अविचारी असतात. त्यामुळे जर एखाद्या मुलाने त्यांना नशेचा एखादा प्रकार दाखवून दिला आणि त्यांना इच्छा झाली तर ते स्वतःला कंट्रोल करत नाहीत किंवा काय होईल याचा विचार ही मुलं करत नाहीत. कॉन्सिक्वेन्स काय होईल याचा विचार न केल्यामुळे यांच्यातनं चुका होतात किंवा चुकीचे निर्णय घेतले जातात. मी म्हटलं तसं नशेच्या आहारी जाणं सुद्धा या मुलांमध्ये जास्त दिसून येतं. तर ह्याची ट्रीटमेंट करण्यासाठी सायकॅट्रिस्टची विजिट करणं गरजेचं आहे. सायकॅट्रिक इव्हॅल्युएशनमध्ये आम्ही सर्वप्रथम मुलाचा इंटरव्ह्यू, आईवडिलांचा इंटरव्ह्यू घेतो. त्याचे काही टेस्ट असतात, जसं कॉनर्स टेस्ट म्हणून असते. ही पेरेंट आणि टीचरची रेटिंग स्केल असते ज्याच्यामध्ये आम्ही ADHD ची तीव्रता काय आहे हे आम्हाला लक्षात येतं. त्याचबरोबर आम्ही इतर पण बऱ्याच प्रॉब्लेम्सबद्दल चर्चा करतो आणि ह्या कन्क्लुजनला आम्ही पोचतो की ह्याला अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरचा प्रॉब्लेम आहे. ह्यासाठी ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. मी मगाशी म्हटलं तसं नाही तर खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि ह्याची ट्रीटमेंट म्हणजे औषधं किंवा मेडिकेशन्स ही सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे ADHD साठी, ह्या प्रॉब्लेमला आटोक्यात आणण्यासाठी. याचं कारण हे आहे की मेंदूमध्ये जो प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स असतो त्यामध्ये काही केमिकल्स असतात ज्याचं नाव डोपामिन आणि नॉरएपिनेफ्रिन आहे. ह्यांची लेवल बरोबर नसते, ह्यांची कामं व्यवस्थित होत नसतात, म्हणून एकाग्रता या मुलांची होत नसते. तर याच्यासाठी स्टिम्युलंट मेडिकेशन्स आणि नॉन स्टिम्युलंट मेडिकेशन्स असे दोन प्रकारची औषधं अवेलेबल आहेत आणि अजून काही औषधांचे प्रकार पण अवेलेबल आहेत. स्टिम्युलंट मेडिसिन्स हे डोपामिनची लेवल ब्रेनमध्ये वाढवतात. नॉन स्टिम्युलंट मेडिसिन्ससुद्धा नॉरएपिनेफ्रिनची लेवल ब्रेनमध्ये वाढवतात. आणि या पद्धतीने या मुलांचा फोकस हळूहळू वाढतो. औषधं सुरू करण्याच्या आधी आम्ही काही तपासण्या करतो. काही ब्लड टेस्ट गरज असली तर करतो किंवा ECGची गरज असेल, EEGची गरज वाटली, डॉक्टर्सला गरज वाटेल तसे या टेस्ट आम्ही सांगतो आणि त्या पद्धतीने आपण त्या प्रोफाईल, त्या व्यक्तीचं प्रोफाईल बघून आम्ही ती औषधं सुरू करतो. त्याचबरोबर बिहेवियर थेरपी सुद्धा या मुलांची केली जाते. पेरेंट ट्रेनिंगसुद्धा अतिशय गरजेचं आहे, म्हणजे ह्या मुलांचं पेरेंटिंग कसं केलं पाहिजे, पालकत्व कसं केलं पाहिजे हे ह्याबद्दल देखील पालकांशी चर्चा केली जाते. बिहेवियर थेरपी एक काउन्सिलिंगचा प्रकार आहे. अतिशय सायंटिफिक पद्धतीने हे काउन्सिलिंग चालतं ज्याच्यामध्ये मुलांना रिइन्फोर्समेंट बेस्ड थेरपी असते. ज्याच्यामध्ये जर मुलांनी एक अपेक्षित असलेलं काम व्यवस्थित केलं असेल तर त्याला त्या बदल्यात रिइन्फोर्समेंट किंवा रिवॉर्ड दिलं जातं. त्याच्यासाठी टोकन इकॉनॉमी, म्हणजे पूर्ण आठवड्यासाठी या मुलांना काही पॉईंट्स जमा करायचे असतात आणि मग त्या बदल्यात त्यांना रिवॉर्ड मिळतं. अशा पद्धतीच्या अनेक थेरपीज अवेलेबल आहेत ज्यांनी मुलांमध्ये औषधांसोबत जेव्हा आपण या थेरपीज देतो तेव्हा या मुलांमध्ये भरपूर फरक पडतो. औषधं आणि थेरपी या दोन्ही गोष्टी ट्रीटमेंटमध्ये करणं अतिशय आवश्यक आहे. धन्यवाद.